मित्र हो, लोकसभा निवडणुकीचे 6 टप्पे पार पडले. शेवटचा 7वा टप्पा 1 जूनला होणार आहे आणि या 1 जूनचा जो 7वा टप्पा आहे त्या दिवशी 57 मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. पण जे 6 टप्पे झालेले आहेत ते 6च्या 6 टप्पे भाजपला काहीसे खराब गेलेले आहेत आणि त्यामुळे आता 7व्या टप्प्यात काय होणार आहे याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलंच आहे. कारण त्या 7व्या टप्प्यामध्ये नरेंद्र मोदी हे वाराणसीमधून निवडणूक लढत आहेत. एका बाजूला या गोष्टी घडत आहेत आणि दिल्लीमध्ये एक जबरदस्त असा प्लान सुरू आहे. तो प्लान असा आहे की महाराष्ट्राच्या बाबतीत नेमकं करायचं काय. आणि एका मराठी नेत्याने दिल्लीत जो महाराष्ट्राचा झेंडा रोवून बसलेला आहे अशा नेत्याकडून आलेल्या इनपुटवर मी आपल्याला एक गोष्ट आज सांगणार आहे. ती म्हणजे या निवडणुकांचे निकाल जर भाजपला अभिप्रेत आणि अपेक्षित असे लागले तर महाराष्ट्रात लगोलग विधानसभेच्या निवडणुका होतील आणि या विधानसभेच्या निवडणुकांची पहिली वाद काढण्याचा कार्यक्रम मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेला आहे. राज ठाकरे यांनी अभिजित पानसे यांची जाहीर केलेली कोकण पदवीधर मतदारसंघातली उमेदवारी ही एक फक्त उमेदवारी नाही आहे मित्र, हा महायुतीच्या संदर्भातला एक खूप मोठा धमाका करण्याची वाद काढण्याची ही प्रक्रिया आहे. काय आहे हे सगळं हेच मी आपल्याला सांगणार आहे. नमस्कार मित्र हो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, लोकसभा निवडणुकांचा आता शेवटचा टप्पा शिल्लक आहे. 6 टप्पे भाजपला खराब गेलेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपलं सर्वस्व राजकीय दृष्ट्या गमावलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवांनी त्यांना भरभरून साथ दिलेली आहे. मागासवर्गीय मतदारांनी त्यांना साथ दिलेली आहे आणि त्यामुळे आता भाजपला उद्धव ठाकरे काय चीज आहेत हे कळून चुकलेलं. मग आता एक ठाकरे आपल्याबरोबर नाही आहे तर दुसरा ठाकरे आपल्याबरोबर असायला हवा या भावनेतून मनसे प्रमुख राज ठाकरे यांना महायुतीमध्ये घेण्यात आलं. पण निवडणुका संपल्याबरोबर राज ठाकरे यांनी आपल्या अंगचा राजकारणी दाखवलेला आहे आणि त्यांनी काय केलंय तर कोकण पदवीधर मतदारसंघातून आपला सहकारी अभिजित पानसे याची निवडणुकीचा उमेदवार म्हणून घोषणा करून टाकलेली आणि अभिजित पानसे यांच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे. नंतर मी जसं आपल्याला कालच्या व्हिडिओत म्हटलं होतं की भाजप काहीशी हडबडून जागी झालेली आहे, पार त्यांना भिरभिरी आलेली आहे की हे असं कसं झालं, याचं कारण काय. आम्ही जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहोत, आम्ही हा देश चालवणार, आम्ही आम्हाला हवं ते करणार अशा एका कैफात असलेला भाजप एका वेगळ्या भूमिकेतून आपल्या मित्रपक्षांकडे बघतोय हे आता स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे काय तर पुरणपोळी आणि गुलाबजामुनचं जेवण आम्ही जेवणार, ताटात जे राहील ते मित्रपक्षांच्या वाटेला येईल अशा जणू काही भावनेनं भाजप आपल्या मित्रपक्षांकडे बघतोय. हे मी का सांगतोय तर तुम्ही संदर्भ नीट समजून घ्या. भाजप बरोबर गेलेल्या एकनाथ शिंदे यांना सुरुवातीपासूनच काहीसं दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न हा भाजपच्या नेत्यांनी केला. पण त्याच वेळेला एकनाथ शिंदे यांनी आपल्या शांत संयमी आणि धूर्त डोक्यातून भाजपच्या चाणक्यांना ज्या पद्धतीत हातानिराळं करायला हवं त्या पद्धतीत त्यांनी हातानिराळं केलं. त्यांनी दिल्लीश्वरांना म्हणजे भाजपच्या दिल्लीश्वरांना हे समजावून सांगितलं की नेमकं महाराष्ट्रातले नेते काय करू पाहत आहेत आणि त्यातून भाजपच्या वाट्याला काय येऊ शकतं आणि युती बाबतीत काय घडू शकतं. ही गोष्ट दिल्लीश्वरांच्या लक्षात आली आणि त्यांनी एकनाथ शिंदे को जो चाहिए वो दे दो असा निरोप पाठवला आणि त्यामुळे 15 जागा शिंदेंच्या वाट्याला आल्या. पण या जागा शिंदेंच्या वाट्याला आल्यानंतर आत्ता परिस्थिती अशी आहे की महायुतीतले जे इतर मित्रपक्ष आहेत त्यांच्या वाट्याला काय घालायचं, त्यांच्या ताटात काय वाढायचं हे जणू काही भाजपचेच नेते ठरवणार आणि मग या मित्रपक्षाने त्याप्रमाणे आपलं पोट भरायचं किंवा आपलं उदकभरण करायचं असं धोरण राज्यातल्या भाजपच्या नेत्यांनी अवलंबलेलं आहे. आणि ती कुणकुण राज ठाकरे यांना बहुधा लागली असावी त्यामुळे त्यांनी अभिजित पानसे यांच्या उमेदवारीचा पत्ता टाकला. अभिजित पानसेंची उमेदवारी झाली, त्यांची पत्रकार परिषद झाली, त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठिंब्यासाठी भेट घेतली. आता ही जी भेट आहे ही भेट अभिजित पानसेंनी एकनाथ शिंदे यांची घेतली. कारण काय आहे तर दोघे ठाणेकर आहेत पण
अभिजित पानसे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जरी भेटले असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिशेनं किंवा त्यांच्या सागर बंगल्याच्या दिशेनं अभिजित पानसे काही वळले नाहीत. आता आपल्यापैकी अनेक जण म्हणतील अहो हे काय तुम्ही सांगताय, हे राज ठाकरे आणि फडणवीस तर मित्र आहेत, मग ते त्यांनी दोघांनी काहीतरी बोलणं केलं असेल. हे काही जरी असलं तरी अभिजित पानसे यांनी एकनाथ शिंदे यांचीच भेट घेणं योग्य समजलं. आता या भेटीनंतर किंवा या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर अभिजित पानसे यांच्या उमेदवारीला भाजपकडून आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला. ते असं म्हणाले की त्यांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला हे चांगलंच झालं, पण कोकण पदवीदार मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी त्यांना शुभेच्छा. या ज्या शुभेच्छा होत्या या काहीशा कुचकट पद्धतीने दिलेल्या शुभेच्छा होत्या आणि त्यामुळे आशिष शेलार हे जे काही शालजोडीतले द्यायला गेले त्यानंतर याच्यावरती आत्ता तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कारण का तर महायुतीचा निर्णय हा युतीच्या नेत्यांनी बसून घ्यायला हवा हे जरी खरं असलं तरी बिनशर्त पाठिंबा दिलेल्या मनसेला यापुढे सगळ्या निर्णयांसाठी भाजपकडे जर जावं लागलं तर राज ठाकरे ज्या गोष्टीसाठी शिवसेना सोडून बाहेर पडताना इतर कोणत्याही पक्षांच्या वाट्याला गेले नाहीत मग आता 18 वर्षानंतर त्यांच्यावर तीच आफत येऊ शकते. कारण प्रत्येक निर्णय घेताना महायुती म्हणून किंवा युती म्हणून एकतर सागर बंगल्यावर त्यांना जावं लागू शकतं किंवा त्यांना वर्षा बंगल्यावर जावं लागू शकतं आणि ही गोष्ट राज ठाकरे यांना सुरुवातीपासून नको होती, त्यामुळे त्यांनी स्वतंत्र चूल मांडणं पसंत केलं. आता हे सगळं होत असताना निरंजन डावखरे जे उमेदवार आहेत भाजपचे, विद्यमान आमदार आहेत ते कोकण पदवीधर मतदारसंघाचे, त्यांनी आपला प्रचार सुरू केलेला आहे. याचं कारण काय तर हा जो कोकण पदवीधर मतदारसंघ आहे ही जणू काही निरंजन डावखरे यांची एक वेगळी स्पेशालिटी आहे. याचं कारण काय की ते जेव्हा राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळेला सुद्धा ते तिथून आमदार होते आणि तेव्हा त्यांनी पराभव कोणाचा केला होता तर संजय केळकर या आपल्या ठाणेकर मित्राचा पराभव केला होता. त्याच्यानंतर ते आले कुठे, भाजपमध्ये आले आणि 2018 त्यांनी आणखी एका ठाणेकराचा पराभव केला. त्याचं नाव होतं ठाण्याचे माजी महापौर आणि एकनाथ शिंदे यांचे खासमखास असलेले संजय मोरे. दोन ठाणेकरांना आत्तापर्यंत निरंजन डावखरे यांनी कामाला लावून टाकलं आणि आता तिसरा ठाणेकर त्यांच्या समोर उभा राहायला आलाय, त्याचं नाव आहे अभिजित पानसे. आता अभिजित पानसे याच्यासाठी राज ठाकरे नेमकं काय करणार, राज ठाकरे ही अभिजित पानसेंची उमेदवारी मागे घेणार का, आशिष शेलार यांनी ज्या पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली आहे ती प्रतिक्रिया बघून राज ठाकरे किंवा त्यांची मनसे भांबावून जाणार का, हाच खरा प्रश्न आहे. आता या सगळ्या गोष्टी घडत असताना एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा अतिरिक्त मतांचा किंवा अतिरिक्त पाठिंबा त्यांना मिळावा असा प्रयत्न निरंजन डावखरेंचाही आहे आणि अभिजित पानसेंचाही आहे. आता शिंदे आज साताऱ्यातल्या आपल्या दरे या गावी आहेत आणि इथे युतीमध्ये किंवा महायुतीमध्ये हा बेबनाव झालेला आहे. राज ठाकरे यांनी ही जी वाद काढलेली आहे याच्याकडे तुम्ही एक छोटी घटना म्हणून पाहू नका मित्र. याचं कारण असं आहे की येणाऱ्या विधानसभेला ही महायुती नसेल हे मी आपल्याला आत्ता सांगतोय. हे चारही पक्ष किंवा हे तिन्ही पक्ष स्वतंत्र लढतील किंवा यातले दोन पक्ष एकत्र लढतील आणि ते पक्ष असतील एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे. उरलेला भाजप त्याचप्रमाणे उरलेली राष्ट्रवादी हे स्वतंत्र लढतील. भुजबळांनी केलेली 80-90 जागांची मागणी, त्यावर भाजपने घेतलेला आक्षेप, या सगळ्या गोष्टी जितक्या दिसतात तितक्या सोप्या नाही आहेत आणि त्यामुळेच अभिजित पानसे यांची उमेदवारी ही राज ठाकरेंनी काढलेली वाट आहे. महायुतीमध्ये 4 जून नंतर नक्कीच धमाका होणार आहे. हा धमाका किती तीव्रतेचा असणार आहे, महायुतीच्या ठिकऱ्या उडणार आहेत का, अभिजित पानसे यांच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या हातातील धनुष्यबाणाची प्रत्यंचा खेचली आहे का, या सगळ्या गोष्टींवर आपल्याला बारीक लक्ष ठेवायचं आहे. आपल्याला काय वाटतंय, राज ठाकरे यांनी अभिजित पानसे यांची जाहीर केलेली उमेदवारी ही फक्त उमेदवारी आहे की राज ठाकरे यांचा एक मोठा डाव आहे? लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर महायुतीची शक्ल होतील हे आपल्याला पटतंय का? येणाऱ्या विधानसभेमध्ये चारही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील या आपल्या माहितीबद्दल
आपलं काय मत आहे ते आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. समाज माध्यमाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही आहोत मित्र हो. आपण हा व्हिडिओ पाहिला असेल, तो तुम्हाला आवडला असेल अशी मी खात्री बाळगतो, आणि जर तो आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आपण टाईम महाराष्ट्र हे चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खालची बेल आयकॉन दाबून आपण आम्हाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.